बहुप्रतीक्षित अशा महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागला, मात्र मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार हा जैसे थेस म्हणजेच रखडलेला आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल हे जरी स्पष्ट नसलं तरी राज्यातील काही आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्याचं आमिष दाखवत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं आता उघडकीस आलंय. मात्र आमदारांची अशी फसवणूक कोण करतंय आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता प्रकरण असं आहे की महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. मात्र या सरकार विरोधात सत्ता संघर्षाचा खटला जवळपास 9 ते 10 महिने सुप्रीम कोर्टात चालू होता आणि मागच्या काही दिवसांपूर्वीच या सत्ता संघर्षाचा निकाल लागला. शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा सरकार स्थापन झाल्यावर अवघ्या काही दिवसात झाला होता. मात्र आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही रखडलेलाच आहे आणि याचाच फायदा घेत एका भामट्याने चक्क भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचं नाव घेऊन आमदारांची फसवणूक केल्याचं प्रकरण आता समोर आलंय. आणि या आमदारांची अशी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे नीरज सिंग राठोड. अशी 420 करणाऱ्याला नागपूर पोलिसांनी गुजरातच्या मोरबीमधून अटक केली आहे. या आरोपीने गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील काही भाजप आमदारांशी संपर्क साधला आणि तो स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या जवळचा असल्याचं त्यांना विश्वासात घेऊन पटवून दिलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो असं सांगून कोट्यवधी रुपयांची मागणी आमदारांना केली आहे. आता हे प्रकरण उघडकीस आलं ते म्हणजे नागपूरचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांच्या चालाकीने. आता कसं तेही पहा. नीरज सिंग राठोडने 7 मे रोजी आमदार विकास कुंभारे यांना मंत्रिपद मिळवून देतो असं आमिष दाखवत संपर्क साधला होता. तर विकास कुंभारे यांना संशय आला आणि त्यांनी नीरज सिंग राठोड नावाची कोणतीही व्यक्ती JP नड्डा यांच्या जवळची नाही हे कन्फर्म करून घेतलं. त्यानंतर कुंभारे यांनी या नीरज सिंग राठोड नावाच्या व्यक्तीबद्दल पोलिसांकडे लेखी तक्रार केली. तर या तक्रारीनंतर नागपूर पोलिसांनी नीरज सिंग राठोडच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आता लवकरच या भामट्याला नागपुरात आणलं जाणार असून त्याने आणखीन किती आमदारांची अशाच पद्धतीने फसवणूक केली आहे हे लवकरच स्पष्ट होईल. यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा.